नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे, माझे सहकारी शोएब पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचा आमचा टॉपिक आहे चालू घडामोडी 2019. मी आपल्यासमोर आज मांडणार आहो. तरी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो नसेल केले, म्हणजेच सबस्क्राईब नसेल केले, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यासोबतच एक खुशखबर आहे का, अनअकॅडमीमार्फत 24 एप्रिलपासून प्लस कोर्स लाँच झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते प्लस कोर्स ॲक्च्युलीमध्ये पेड कोर्स असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार आहे. पहिले मोफत होते, आता 1200 रुपये महिन्याचं सबस्क्रिप्शन तिथे लागणार आहे. त्याचबरोबर 3 महिने, 6 महिने आणि वर्षभराचं सबस्क्रिप्शनसुद्धा अनअकॅडमीमार्फत दिल्या जात आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही सबस्क्रिप्शन करायला विसरू नका आणि आमच्या रेफरल कोड थ्रू जा. एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या रेफरल कोड थ्रू जर का तुम्ही गेले तर तेथे तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्ही त्यामध्ये याल. चला तर आज जो आपल्याला म्हणजे चालू घडामोडी जी आपल्यासमोर आलेली आहे ते बघूया. पहा, भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबविली असल्याचे सूत्र सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर दुसरं, मुंबईच्या वरिष्ठ आणि 23 वर्षाखालील निवड समितीने किंवा निवड समितीचे अध्यक्षपद मिलिंद रेगे यांच्याकडे सोपवण्यात आले. समोर पहा, स्पेनचा प्रमुख टेनिसपटू डेव्हिड फेररने निवृत्ती घेण्याची घोषणा जाहीर केलेली आहे. याशिवाय भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून शबनम शेख हिची नियुक्ती करण्यात आली. समोर पहा, अमेरिका चीनमधील द्विपक्षीय व्यापार 20% घटल्याचे सामोरे आलेले आहेत. समोरच पहा, अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर पुढील बातमी बघा, चेतन पाठारे यांची जागतिक शरीर सौष्ठव आणि फिजिक्स स्पोर्ट महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. समोर पहा, क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक होणार भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक. त्यानंतर समोरील बातमी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव यू पी एस मदन यांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतलेली आहे. त्यानंतर पुढील बातमी पहा, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे पहा, विक्रम राठोड यांची इंडिया ए टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पहा, डेल टेक्नॉलॉजीज मध्ये आलोक ओहरी यांना भारताचे मुख्य म्हणून नियुक्त करण्यात आले, भारताचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यानंतर उडिसा कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उपकुलगुरुपदी पवन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गेट्स फाउंडेशनने भारतातील निदेशक म्हणून हरी मेनन यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर पहा, समोर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटिश टॉय मेकर कंपनी हॅमलेज 620 कोटी रुपयांना विकत घेतली. किती कोटी रुपयांना? 620 कोटी रुपयांना ते विकत घेतलेली आहे. त्याचबरोबर पहा, रवींद्र भारती विद्यापीठ कोलकाताने लेखक संजय चट्टोपाध्याय यांना दिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. रवींद्र भारती विद्यापीठाने, समोर बघा, रवींद्र भारती विद्यापीठ कोलकाताने शास्त्रीय नृत्यांगणा
सोनल मानसिंह यांना डिलीट पदवी देऊन गौरविण्यात आले किंवा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रवींद्र भारती विद्यापीठाने कोलकातामध्ये तबलावादक जे आहे स्वप्न चौधरी यांना डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर समोर फुटवेअर ब्रँड वाकरू ने आमिर खान यांची ब्रँड ॲम्बॅसिडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोर पहा फ्रेंच ॲक्सेसरी ब्रँड सिरीजने सारा अली खानला ब्रँड ॲम्बॅसिडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पहा डॅनियल वेलिंग्टन कंपनीने आयुष्यमान खुराना यांची ब्रँड ॲम्बॅसिडर पदी नियुक्ती केली. त्याचबरोबर प्रख्यात चित्रपट टी व्ही अभिनेते मृणाल मुखर्जी यांचे निधन झालेले आहे. भारत आणि चीन ने भारतीय मिरचीच्या निर्यातीसाठी करार केलेला आहे. कोणात झालेला आहे? भारत आणि चीनमध्ये मिरचीच्या निर्यातीसाठी हा करार करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन फ्लाईट करिअर क्वांटास ने जगातील पहिल्या झिरो वेस्ट फ्लाईटचे संचालन केले. 2008 पासून 5 ते 29 वयोगटातील दरवर्षी 1.35 दशलक्ष लोक रस्ते अपघातामध्ये किंवा रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडले हा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. त्यानंतर बघूया पहा 2008 पासून रस्ते अपघातामुळे सुमारे 50 दशलक्ष लोक जखमी झाले आहेत जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे किंवा कंपनीने सुरक्षित मतदानासाठी इलेक्शन गार्ड सॉफ्टवेअरची निर्मिती केली. त्यानंतर समोर छत्तीसगड प्रथम अँटी नक्षल महिला कमांडो युनिट तयार करण्यात आलेली आहे. कुठं करण्यात आली? छत्तीसगडमध्ये प्रथमच अँटी नक्षल महिला कमांडो युनिट तयार करण्यात आली. समोर पहा रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने छापलेल्या $50 4.6 कोटी नोटांवर रिस्पॉन्सिबिलिटी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली आहे. समोर बघूया प्रिन्स मन्सूर बिन नासार बिन अब्दुल अजीज यांची स्वित्झर्लंडमध्ये सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर पहा 11 मे तर 11 मे विद्यार्थी मित्रांनो जागतिक प्रवासी पक्षी दिन आहे. तर या जागतिक प्रवासी पक्षी दिनाची संकल्पना 2019 ची काय होती? त्यामध्ये म्हणण्यात आलं होतं प्रोटेक्ट बर्ड बी द सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन. त्यानंतर पहा 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. त्यानंतर पहा के एस राधाकृष्णन यांना कॉमनवेल्थ सचिवालयाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? के एस राधाकृष्णन यांची कॉमनवेल्थ सचिवालयाचे सदस्य. त्यानंतर पुढील बातमी की भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अपाची हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल झालेले आहे. त्यानंतर समोर चेन्नईने दिल्लीच्या संघावर 6 गडी राखून मात केली आणि IPL च्या अंतिम सामन्यात धडक दिलेली आहे. समोर बघा मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांदरम्यान 12 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. तब्बल 8 वेळा IPL ची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम चेन्नई सुपर किंग्सने केलेला आहे. त्याचबरोबर IPL मध्ये 150 बळी घेणारा हरभजन सिंग तिसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर बघा अरुणाचल प्रदेशमध्ये सर्पाची एक नवीन प्रजाती पीट वायपर आढळली आहे. याशिवाय उद्या म्हणजेच 6व्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे त्या 12 मेला. समोर बघूया पहा भारत अमेरिका व जपान व फिलिपाईन्सने संयुक्त युद्ध सराव ग्रुप्स SAIL दक्षिण चीन समुद्रात केला. याशिवाय सिंगापूर सरकारनं फेक न्यूज विरोधी कायदा मंजूर केलेला आहे.
त्याचबरोबर बघा समोर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अरुण बक्षी यांचा भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे. समोर पहा दिग्गज कलावंत घडविणारे अभिनयाचे गुरु रोशन तनेजा यांचे निधन झाले. त्याचबरोबर समोरील बातमी संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून तिजानी मोहम्मद बांडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर समोर पहा संयुक्त राष्ट्र महासभेने लिस्बनमध्ये महासागर परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर कर्नाटक बँकेचे चीफ ऑपरेशन ऑफिसर म्हणून बालचंद्र वाई व्ही यांची नियुक्ती करण्यात आली. कर्नाटक बँकेचे चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून गोकुलदास पाई यांची नियुक्ती करण्यात आली. कतार एअरवेजला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. एअर हेल्थचा सर्वेक्षण आहे हे. त्यानंतर पहा अहमद आंतरराष्ट्रीय विमानतळ कतारला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर पहा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादला जगातील सर्वोत्तम 8व्या क्रमांकाचे विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले. बलविंदर सिंह यांची भारतीय शेतकरी उर्वरक सहकारी लिमिटेड इफ्कोच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिलीप संघांनी यांची भारतीय शेतकरी उर्वरक सहकारी लिमिटेडच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तमिळ उपन्यायकार पोथील मोहम्मद तो थोपील मोहम्मद मिरन यांचे निधन झाले. त्यानंतर पहा अभिनेता पंकज कपूर लवकरच आपल्या पहिल्या उपन्यास दोपहरी प्रकाशित करणार आहे. लोकप्रिय क्रीडा प्रशासक निळकंठा राव जगदाळे यांचे निधन झाले. 400 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या बुलेट ट्रेनची जपानने चाचणी घेतली. त्याचबरोबर हवामान आणीबाणी घोषित करणारा आयर्लंड दुसरा देश बनला आहे. पहिला ब्रिटन आहे. त्याचबरोबर IPLमध्ये 100 विजयाची नोंद करणारा चेन्नई सुपर किंग्स हा दुसरा संघ ठरलेला आहे. पहिला मुंबई आहे. त्यानंतर पहा विकसनशील देशांची WTO मंत्रीस्तरीय परिषद बैठक नवी दिल्लीत होणार आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून दलेर मेहंदी यांना नामांकन मिळाले. त्याचबरोबर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने फिटनेस ॲप द शिल्पा शेट्टी लॉन्च केलेले आहे. त्याचबरोबर पहा कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने प्रवाशांच्या सोयीसाठी कोचीन एअरपोर्ट ॲप लॉन्च केलेले आहे. त्यानंतर 2019 वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात 77 लाख LED दिवे वितरित करणार आहे. त्याचनंतर समोर संयुक्त राष्ट्रसंघाने अभिनेत्री दिया मिर्झाची निरंतर विकास लक्ष्यसाठी नवीन अधिवक्ता म्हणून नियुक्ती केली. संयुक्त राष्ट्रसंघाने जॅकमा यांची निरंतर विकास लक्ष्यासाठी नवीन अधिवक्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं जर का चालू घडामोडी जर का तुम्हाला आवडल्या असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.